स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, माझे नाव कपिल विकास सुतार, मी आता 5वी अ मध्ये शिकतो। माझ्या विषयाचे नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज। महाराष्ट्राचा महावक्ता या वक्तृत्व स्पर्धेत मला विजय करण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वराज्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। हिंदवी स्वराज्याचे देखणे स्वप्न पाहिले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले ते पुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा प्रथम मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। हातात मोरपंखी लेखणी घेऊन गुणदान करणारा हा परीक्षक वर्ग ज्ञाते आणि शिक्षक श्रोते हो। मी कपिल विकास सुतार आज माझ्या घरच्याच व्यासपीठावर विषय मांडत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराज असे म्हटले की अभिमानाने मान ताट व्हावी, रक्ताचा कण आणि कण पेटून उठावा, धकधकणाऱ्या वादळाला आणि उसळणाऱ्या समुद्राला थोपवण्याची इच्छा व्हावी, एवढी ताकद माझ्या राजांच्या नावात आहे, म्हणूनच मला म्हणावे असे वाटते। इतिहासाच्या पानोपानी अमर अशी शिवप्रभूंची गाथा, अभिमानाने मर्द मराठी झुकतो त्यांच्या चरणी माता, झुकतो त्यांच्या चरणी माता। जगभरात प्रख्यात या भारत भूमीची गाथा, या पावन भूमीत दडले वीरांच्या बलिदानाची कथा, वीरांच्या बलिदानाची कथा। सूर्य अस्ताला गेला सायंकाळ झाली, सूर्याची अनेक किरणे शिवनेरीवर पडली, तो दिवस होता फाल्गुन मध्ये तृतीय शके 1551 रोजी जिजामातेने एका दिव्य पुत्राला जन्म दिला, तो दिवस अमर झाला, तो दिवस अमर झाला, शिवनेरी धन्य झाली। शिवाई देवीच्या कृपेने आपल्याला पुत्ररत्न झाला, जिजामातेने शिवाजी असे नाव ठेवले। ज्योतिषी बुवा शिवरायांची पत्रिका बनवत असताना ते निशब्द झाले, त्यांना काय बोलावे हे सुचना, कारण त्या पत्रिकेत महाराष्ट्राचं भाग्य दडलं होतं, कारण त्या पत्रिकेत महाराष्ट्राचं भाग्य दडलं होतं। सुमारे 350 वर्ष अंधारात झाचपडणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या मात्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले। 1645 मार्च महिन्यात महादेवाच्या मंदिरात त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। 5 जून 1674 ला त्यांचा राज्याभिषेक झाला। तानाजी मनसुरे, बाजीप्रभू देशपांडे, वीररत्न शिवाकाशी अशा अनेक शूरवीरांनी शिवरायांसाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। लाख मिळले तर चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे अशी त्यांची शिवरायांच्या बद्दल भावना होती। शिवाजी महाराज एक शूर वीर साहसी तीव्र बुद्धिमत्ता व संघटना कौशल्य, त्यांना वेळ व मत्स्य ओळखण्याची अद्भुत क्षमता होती। त्याने आपल्या स्वतःच्या तलवारीच्या बळावर राज्यही जिंकले व स्वतःचे रक्षणही केले। शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती, शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान, भल्या भल्ल्यांना फुटला आघाम, त्यांना कोण घाली असेने दरबार पुस्तपे गम, म्हणजे आदिलशाची आई नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार। इतक्यात एक सरदार उठाला, तो म्हणाला मेलाऊंगा शिवाजी, नाव त्याचे अफजल खान, ओ जी जी जी। अफजल खान व शिवाजी महाराजांची प्रतापगडच्या पायथ्याशी भेट ठरली। अफजल खानाला त्याच्या शक्तीचा अहंकार खाई, अहंकारामुळे शिवाच्या हातून मरण्याची खाणाला घाई, हातीच्या शक्ती पुढे शिव्याची युक्ती चालली, शिवरायांच्या चतुराई पुढे खानाची ताकद हरली, खानाची ताकद हरली। शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले। 3.5 वर्षांहून अधिक वर्षांत सुद्धा शिवाजी महाराजांचे नाव घेतले की अंगास पुरण चढते, प्रेरणा मिळते ती केवळ श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मुळे। त्यांनी शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागून दिला नाही, परस्त्री माते समान मानले, शूर वीर साहसी राज्याचे जाणते राजे होते, म्हणूनच त्यांनी झोपलेल्यांना जागे केले, जागे असणाऱ्यांना उभे केले, उभे असणाऱ्यांना चालते केले, चालते असणाऱ्यांना पळते केले, झुकलेल्यांना ताठ केले आणि त्यांचा स्वाभिमान जागवला आणि स्वराज्य स्थापन केले। मित्रांनो, माझ्या राजांच्या बद्दल सांगावे तेवढे थोडेच आहे, म्हणून मी वेळेचे बंधन लक्षात घेता जाता जाता एवढेच म्हणतो, किती पोवाडे गावे राजकार्य तुमच्या अद्याप आहे, किती पोवाडे गावे राजकार्य तुमच्या अद्याप आहे, किती आले किती गेले पण काळजार मात्र तुमचीच छाप आहे, किती आले किती गेले पण काळजार मात्र तुमचीच छाप आहे,
जेव्हा जेव्हा स्वराज्याचा ध्यास घेऊन तुम्ही निघाला जेव्हा जेव्हा स्वराज्याचा ध्यास घेऊन तुम्ही निघाला तुमच्या स्पर्शाने गवताचेही भाले झाले तुमच्या स्पर्शाने गवताचेही भाले झाले किती आले किती गेले पण काळजावर मात्र तुमची छाप आहे किती आले किती गेले पण काळजावर मात्र तुमची छाप आहे दाखवून दिला तुम्ही शत्रूला की स्वराज्य किती अद्याप आहे दाखवून दिला तुम्ही शत्रूला की स्वराज्य किती अद्याप आहे किती आले किती गेले पण काळजावर मात्र तुमची छाप आहे किती आले किती गेले पण काळजावर मात्र तुमची छाप आहे तुमची कीर्ती तुमची स्मृती स्मरणोत्तरी चरित्र गाता तुमची कीर्ती तुमची स्मृती स्मरणोत्तरी चरित्र गाता राजे तुमचे नाव ऐकताच आधी लवतोंचा माता आधी लवतोंचा माता धन्यवाद जय शिवराय हर हर महादेव मी स्वराज्य मराठी न्यूज चॅनलचे आभार मानतो त्यांनी मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली